गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सहा फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात सकाळी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला वर्षीय लता मंगेशकर यांना एकोणतीस दिवसांपूर्वी आठ जानेवारी रोजी कोरोना आणि निमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते लता दिदी यांच्या स्मरणार्थ राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली हो असून शाळा बँक आज बंद राहतील दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी लताजींचे पार्थिव त्यांच्या घरी प्रभुकुंज येथे पोहोचले त्यानंतर लता मंगेशकर यांची पार्थिव तिरंग्यात लष्कराच्या ट्रकमध्ये ठेवून शिवाजी पार्क येथे आणण्यात आले असता त्यांच्या पार्थिवावर काही वेळातच शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते अमिताभ बच्चन शाहरुख खान सचिन तेंडुलकर जावेद अख्तर श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक कलाकारही शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी पोचले होते लताजींच्या निधनाबद्दल दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळण्यात येणार असून देशभरात राष्ट्रध्वज अर्धवट राहील